सांगली विटा रेवणगाव घाटामध्ये एस टी आणि डम्परमध्ये भीषण अपघात झाला आहे तीन ठार तर बारा जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे एस टी आणि डम्परचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी आहेत कराड सोलापूर महामार्गावर खानापूर तालुक्यातील विटाजवळील रेवणघाटात ही घटना घडली दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला होता कराडहून आटपाडीला जाणारी ही बस रेवणगावचा घाट चढत होती त्यावेळी समोरून येणाऱ्या डम्परने टीच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली यानंतर डंबर डम्पर देखील पलटी झाला या अपघातात विजय जालिंदर कुंभार तानाजी विलास जाधव आणि सुनंदा उत्तम यादव या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सत्वशिला श्रीरंग धाणे दत्तू सुनील धाणे आणि साई धुनील धाणे हे जखमी झाले आहेत कराड सोलापूर महामार्गावरील धोकादायक घाटांपैकी एक म्हणून रेवणगाव घाट परिचित आहे या घाटात सतत अनेक भीषण अपघात होत असतात